दुर्जनों का सहार करने वाली माता भीतु, या आदि माता आदि शक्तीला नमन करून जिने या सृष्टीची निर्मिती केली, जिने या सृष्टीतील प्रत्येक जीवाची निर्मिती केली अशी आदिशक्ती आदिमाया, तिच्या आराधनेचा उत्सव म्हणजे हा नवरात्र उत्सव। देवीचं आजचं पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री, हिमालयाची कन्या म्हणून देवीला शैलपुत्री म्हणूनही ओळखलं जातं। देवीच्या या रूपामध्ये देवीच्या उजव्या हातामध्ये कमळ आणि डाव्या हातामध्ये त्रिशूळ असतो। देवीच्या या पहिल्या रूपाला नमन करून आज आपण महाराष्ट्राच्या नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आज एका आधुनिक नवदुर्गेला आपण भेटायला जाणार आहोत। चला तर मग भेटूयात आजच्या नवदुर्गेला। आधुनिक काळामध्ये स्त्रीला तिच्या हक्काची जाणीव झाली ती शिक्षणामुळे आणि कायद्याने दिलेल्या हक्कांमुळे। आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट वैशाली भागवत। आज आपण महिलांना कायदेशीररित्या मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज त्या आहेत। नमस्कार मॅडम, एम क्यूएनमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आज आपण मॅडमचा आजपर्यंतचा प्रवास आणि आजपर्यंत त्यांनी ज्या स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या ज्या केसेस लढल्या आहेत, त्यानंतर स्त्रियांना कायदेशीररित्या मार्गदर्शन करण्यासाठी आज त्या आपल्यासोबत आहेत। मॅडम, आजपर्यंतचा तुमचा प्रवास काय सांगाल त्याबद्दल? माझं शिक्षण पुण्यामध्येच SP कॉलेजमध्ये झालं। मी बॅचलर इन कम्प्युटर सायन्स केलं, ही बॅचलर्स डिग्री आहे। त्याच्यानंतर 5 वर्ष मी कोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं, म्हणजे मी प्रोग्रॅमर होते। C++ असेम्ली लँग्वेज अशा एका R&D सेटअपमध्ये मी 5 वर्ष घालवली। त्याच काळात माझं लग्न झालं होतं, मुलगी लहान होती, IT क्षेत्र वाढत होतं आणि खूप डिमांडिंग होतं, त्यामुळे ठरवलं होतं छोटा ब्रेक घ्यायचा। आणि त्या ब्रेकमध्ये खरं तर थोडं पॅनिक झाले, मला असं वाटलं अरे आता मी घरीच राहणार, मी काही करणार नाही पुढे। म्हणून मी लॉच्या डिग्री कोर्ससाठी ॲडमिशन घेतली। लॉच का, तर माझी फॅमिली बॅकग्राऊंड अशी आहे, वडील लॉयर आहेत, आजोबा लॉयर होते, माझी आई पण लॉयर आहे, पूर्ण फॅमिली। ते सोपं होतं की सगळ्यांना असं वाटलं इझी, काहीतरी मी नंतर टीचिंगमध्ये जाईन किंवा थोडंसं पार्ट टाईम करीन, असा सगळ्यांचा परहॅप्स तेव्हा आउटलुक होता। मी लॉची डिग्री घेतली पण मला पार्ट टाईम जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता, मला प्रॅक्टिसच करायची होती, त्यामुळे मग मी वडिलांच्या फर्ममध्ये जॉईन झाले। त्याचा फायदा मला असा झाला माझ्या IT शिक्षणाचा की कम्प्युटर सायन्स आणि लॉ अशी बॅकग्राऊंड असल्यामुळे मी सायबर लॉ ह्या क्षेत्रामध्ये थोडं काम करू शकले, त्याचा अभ्यास मी जास्त करू शकले आणि तो नक्कीच मला फायद्याचं ठरलं। माझ्या वडिलांचं खूप चांगलं मार्गदर्शन होतं मला त्याच्यासाठी। आजपर्यंतच्या सायबर केसेस कशा प्रकारे तुमच्या, म्हणजे कशा प्रकारच्या केसेस तुम्ही हँडल केल्या सायबर केसेस? एक महिला वकील किंवा स्त्री वकील आहे म्हणल्याबरोबरच ना एका विशिष्ट पद्धतीची कामंसुद्धा आपल्याकडे यायला लागतात। म्हणजे जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये आले तेव्हा आमच्याकडे बँकिंग, कमर्शियल लिटिगेशन, सिव्हिल लिटिगेशन, प्रॉपर्टी मॅटर्स असे सगळे कामं होती। ती कामं तर मी हातात घेतलीच, मी लिटिगेशनमध्ये पडले, म्हणजे मी रोज कोर्टात जाते, केसेस चालवते। मी आधी सांगितल्याप्रमाणे मला थोडं IT बॅकग्राऊंड असल्यामुळे सायबर लॉच्या दृष्टिकोनातून खूप IT कंपनीज माझ्या हळूहळू क्लायंट्स व्हायला लागले। आणि त्याच्यामध्ये जर काही HR इश्यूज आले किंवा तिथे काही बायकांना त्रास होत असतील किंवा काही डोमेस्टिक इश्यूज त्या फिमेल एम्प्लॉईजना असतील, तर त्या केसेस माझ्याकडे रिफर व्हायला लागल्या। पहिलं म्हणजे बायकांनी खूप सतर्क व्हायला पाहिजे। एक वाईट गोष्ट ह्याच्यातून होते की बाईला एखाद्या त्रास झाला सोशल मीडियावर तर तिची पहिली रिॲक्शन असते की प्रोफाईल डिलीट करायची किंवा सोशल मीडियावर राहायचंच नाही किंवा पार्टिसिपेट करायचं नाही। मग आम्ही म्हणतो हा सुद्धा एक प्रकारचा शी कॅनॉट पार्टिसिपेट, इट इज हर राईट टू पार्टिसिपेट इन सोशल मीडिया ऑर सायबर स्पेस, तीच गमावून बसते, थोडक्यात ती अन्याय सहन करते असं। तर तसं न करता त्याला सामोरं जाण्याचं बळ तिच्यात यायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे। रनिंग अवे डेफिनेटली हे सोल्युशन नाही आहे। दुसरं म्हणजे काय, सतर्क तर राहायलाच पाहिजे। जसे इतर म्हणजे रिअल जगामध्ये फसवणूक होते तशीच फसवणूक सायबर स्पेसमध्ये होते ह्याची जाणीव ठेवायला पाहिजे, त्यामुळे ब्लाइंड विश्वास कोणावर टाकायचा नाही। कमीत कमी पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर होईल असं बघायचं। सगळ्यांनाच सवय असते वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो वगैरे आपण
सोशल मीडियावर टाकतो त्याच्यावर थोडं अलर्ट राहायचं एवढं मला नक्की सांगावं असं वाटेल. ते केल्यानंतर कायदा आपल्या बाजूनी आहे ह्याची जाणकारी असणं महिलांना खूप गरजेचं आहे. वेळेत पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे, दाद मागायला जायला पाहिजे. आपले पोलीस एस्पेशली पुणे सायबर क्राईम सेल हे खूप चांगलं काम करतात. खूप चांगले ऑफिसर्स आणि लर्नेड ऑफिसर्स सायबर क्राईम सेलमध्ये आहेत आणि दाद मिळवणं काही जेवढं आपल्याला वाटतं तेवढं मुश्किलीचं किंवा जोखमीचं नाही आहे. तर तेवढ्या त्या पद्धतीने बायकांनी पुढे यायला पाहिजे. आता बायकांनी पुढे येण्यास न येण्याची कारणं काय आहेत तर त्यांना सोशल स्टिग्माची भीती आहे. आणि सोशल स्टिग्मा म्हणजे कोण तर तुम्ही आणि मी जे त्यांच्याकडे बोटं दाखवतो म्हणजे आपण होते सोसायटी. तर आपण हे पहिलं बंद केलं पाहिजे. समाज काय म्हणेल या भीतीने स्त्रिया पुढे येत नाहीत. आणि समाज म्हणजे कोण ना, म्हणजे खरं आपण आता दोघी आहोत ते आपण समाज आहोत. तर आपण जर असं म्हणलो की नाही मी तुझ्या बाजूने आहे, तुझ्या समाजाने मानसिकता बदलायला हवी पाहिजे की जी विक्टीमलाच आपण जे दोषी धरतो ही नक्कीच आपल्याला हे कमी त्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे किंवा आपले स्वतःचे काही सपोर्ट स्ट्रक्चर्स आपण तयार केली पाहिजेत. एनकरेज केलं पाहिजे की जर अशा गोष्टी घडत असतील तर त्या दाबून ठेवायच्या नाहीत पण त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे नॉट ओनली सायबर क्राईम सेलकडे किंवा पोलीस स्टेशन्समध्ये, मीडियामध्ये त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि त्याच्यावर इवन सोशली म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा थोडं पोलिसिंग व्हायला पाहिजे की जर असं होत असेल तर इतरांनी त्याच्यावर रिॲक्ट करून थोडी भीती बसली पाहिजे परपेट्रेटर्सना की मी जर असं केलं तर नक्की तो गुन्हा आहे आणि त्याच्यावर काहीतरी कारवाई होईल ही भीती कुठेतरी बसणं महत्त्वाचं आहे. आत्ता तुम्ही म्हटलात की समाज काय म्हणेल या भीतीमुळे अनेक स्त्रिया बरेच अत्याचार सहन करत असतात. मग ते कौटुंबिक अत्याचार असतील, घरातील तिचा सासू सासरे पती ज्या घरातले सदस्य आहेत त्यांच्याकडूनच तिचा त्रास होत असेल तर बरेचदा ती पुढे यायला घाबरते कारण माझा संसार मोडेल, घरचे काय म्हणतील, समाज काय म्हणेल. तर या भीतीमुळे ती सगळं सहन करत असते. तर अशा स्त्रियांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आपली आपल्या कल्चरच असं आहे, अर्थात ते बदलते पण आपल्याला सतत सांगितलं गेलं लहानपणीसुद्धा की तुला ॲडजस्ट करायचं आहे, तुला जमवून घ्यायचं आहे, तुझा हा रोल आहे. आणि तीच त्याच मानसिकतेने आपण सगळे वाढलो. त्यामुळे फॅमिलीजमध्ये सुद्धा जरी वर्किंग विमेन असल्या तरी त्यांच्या पगाराकडे हे एक सप्लिमेंटरी इन्कम किंवा ऑगमेंटेड इन्कम म्हणून बघितलं जातं. त्यांना प्रायमरी ब्रेड विनर्सचा दर्जा कधीच मिळत नाही. तर आता दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे वाट बघायची की कधी आपल्याला हा दर्जा मिळेल आणि कोण आपल्याला हा दर्जा देईल असं प्लॅटरवर किंवा ट्रेवर, किंवा मग तो आपण क्लेम करायचा. कारण मूलभूत हक्कांमध्ये तर आपल्याला तो हक्क दिलेलाच आहे. राईट टू इक्वॉलिटी ही आपली फंडामेंटल राईट आहे. तर आपण बाई असलो स्त्री असलो तरी ही फंडामेंटल राईट आहेच ना. एक थोडंसं पर्सनल उदाहरण देते. जेव्हा मी आय टीमध्ये काम करत होते तेव्हा मला माझ्या आयुष्यातला पहिला असा अनुभव चान्स होता जेव्हा मला भारताच्या बाहेर जायची मला संधी मिळणार होती. एका ग्रुप ऑफ प्रोग्रामर्समधून माझं सिलेक्शन झालं होतं आणि मला स्विझर्लंडला झ्युरिकमध्ये 3 महिन्यासाठी कामाला जायचं होतं. मला खूप आनंद झाला जेव्हा माझं सिलेक्शन झालं माझ्या कंपनीमध्ये आणि जेव्हा मला बॉसनी सांगितलं एका अशा टीममधनं की वी हॅव सिलेक्टेड यू टू बी देअर अँड ॲज अ फेस ऑफ अवर कंपनी. खूप आधीची म्हणजे मी 1990-91 अशी गोष्ट सांगते, म्हणजे आय टी पण अगदी सुरुवात होती त्याची. मी घरी आले आणि खूप आनंदात ही गोष्ट माझ्या नवऱ्याशी शेअर केली आणि मला असं वाटलं त्याची रिॲक्शनही तितक्याच आनंदाची असेल की मला एवढा चांगला चान्स मिळतो आहे. पण त्याची रिॲक्शन काहीच नव्हती. तो फक्त माझ्याकडे असं बघत राहिला आणि एवढंच म्हणू शकला की मग आपल्या लहान मुलीकडे कोण बघणार. मग मी म्हटलं तू बघणार, तू आहेस इथे, तुझी नोकरी पुण्यातच आहे तर तू बघशील जसं मी बघत होते. आणि प्रेडिक्टेबली आमचं खूप मोठं भांडण झालं त्याच्यानंतर. आणि फॉर्च्युनेटली माझे सासरेमध्ये पडले आणि सासरे त्याला म्हणले की जस्ट बॅक ऑफ, तिला खूप चांगली संधी मिळाली आहे आणि ती जाणार आहे. आणि त्या पद्धतीने मी गेले
माझ्या करिअरमध्ये खूप चांगला तो टप्पा होता. माझ्या मुलीच्या संगोपनात काहीही त्याच्यामुळे बाधा आली नाही. ती एक शी इज अ फाईन यंग डॉक्टर नाव, त्यामुळे असं झालं नाही की मी 3 महिने कुठेतरी बाहेर गेली म्हणजे अत्यंत इरिस्पॉन्सिबल आई ठरले. पण एक मानसिकता होती, म्हणजे मी नंतर नवऱ्याला जेव्हा म्हणलं की अरे जर तुला संधी अशी मिळाली असती तर तू मला येऊन विचारलं असतंस का, तू अनाऊन्सच केलं असतंस ना. मग जो तुझा हक्क आहे तोच हक्क रेसिप्रोकल माझा का नाही आहे, जर मी तुझ्याच एवढी शिकली आहे आणि कदाचित कणभर तुझ्यापेक्षा हुशारही असेल तर हा हक्क माझा का होऊ शकत नाही. हे उदाहरण मी का देते, कारण कोणीच तुम्हाला तो हक्क देणार नाही आहे. तो तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे, एस्टॅब्लिश करायचा आहे, ग्रॅब करायचा आहे आणि मग इतरांना आयदर त्याची सवय होते किंवा ते ॲक्सेप्ट करतात. म्हणजे थोडक्यात ही जी पुरुष सत्ताक व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध स्त्रीनं स्वतःच उभं राहून लढा द्यायला पाहिजे, तरच ती या सगळ्यातून बाहेर पडू शकते. आणि दुसऱ्यांवर आपण बोट दाखवून की आम्हाला हक्क मिळत नाहीत असं म्हणण्यापेक्षा स्वतःने स्त्रीने ते हक्क मिळवायला पाहिजे थोडं, कारण हक्क आहेतच. तुम्हाला तुमच्या घटनेने हक्क दिलेलेच आहेत, आता ते फक्त कसे राबवायचे. मी ह्याच विषयावर एकदा एका कॉलेजमध्ये बोलत होते, विमेन एम्पॉवरमेंट हा विषय होता आणि मला परत ते उदाहरण मला द्यावंसं वाटतं. इथे मला एका यंग स्टुडंटनी उभं राहून असं विचारलं की मॅम हे छान उदाहरण आहे खूप, पण आणि तुमचे सासरेमध्ये पडले म्हणून, पण सपोज सासरेमध्ये पडले नसते तर काय झालं असतं. तर म्हणलं हो त्याची रिपरकेशन्स होती, कदाचित मला घरी पाठवलं असतं किंवा मला सांगितलं असतं उद्यापासून नोकरी करायची नाही आणि असे बरेच त्याचे फॉलआउट्स आहेत. पण ज्या अर्थी मी त्या दिवशी मी तिथे उभी राहिले तेव्हा मला ती सगळे फॉलआउट्स ॲक्सेप्टेबल होते, कारण मला असं वाटत होतं की मी एक मनुष्य आहे, मला इक्वल हक्क आहेत आणि ते मला प्रस्थापित मीच करायला पाहिजेत. मग त्याचे जे काय कॉन्सिक्वेन्सेस होतील तेसुद्धा त्याला सामोरं जाण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे, ते कॉन्सिक्वेन्सेस नको म्हणून मग मी माझा हक्कच गाजवणार नाही हे म्हणणं मला तरी चुकीचं वाटतं. तुमच्या आता लाईफमध्ये आता तुम्ही सांगितलं की बऱ्याच अशा कॉम्प्लिकेटेड वादविवादग्रस्त क्षण आले, तर अशावेळी तुम्ही तुमचं सगळं एक स्ट्रेस मॅनेजमेंट कसं केलं? मला वाटत नाही मी फार त्याच्याकडे खूप इतकं बऱ्याच वेळेला आपण कामामध्ये बुडून जातो की तो स्ट्रेसही तो एक कामाचाच भाग असतो आणि तसंच आपण पुढे नेतो. पण काही गोष्टी ज्या मी केल्या आणि मी थोडंसं आधी त्याची बॅकग्राऊंडही दिली की एक गिविंग बॅक टू सोसायटी हे मला मनापासून वाटतं की दॅट इज माय ड्युटी, कारण माझा जन्म एक चांगल्या फॅमिलीत एका सुशिक्षित फॅमिलीत झाला, त्याच्यात माझं काही वेगळं कर्तृत्व नव्हतं, माझं नशीब होतं म्हणून मी ह्या फॅमिली जन्माला आले. तर मला असं वाटतं की ज्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळाली नाही त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का, आणि ती माझी स्ट्रेस मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी आतापर्यंत राहिलेली आहे. म्हणजे सामाजिक सामाजिक कार्यसुद्धा तुम्ही सक्रिय आहात? जेवढं मला जमतं तेवढं मी नक्की करते आणि हा विषय आहे एम्पॉवरमेंटचा म्हणून मला ते एका कार्यक्रमाविषयी मला बोलायचं. इथे स्वयंसिद्ध नावाचा एक कार्यक्रम आम्ही 3 वर्षापूर्वी सुरू केला फॅमिली कोड्सबरोबर. तिकडच्या ज्या तेव्हाच्या जज होत्या स्वाती चव्हाण मॅडम, त्या एक रोटरी पीस स्कॉलर पण आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा ही गरज आयडेंटिफाय केली की ज्या बायका लिटिगेशनमध्ये अडकल्यात आणि पोटगीसाठी दाद मागायला कोर्टामध्ये गेल्यात त्यांना खूप अडचणी येतात. एक तर पोटगी मिळायला वेळ लागतो, मिळाल्यानंतरसुद्धा लगेच ती पैसे हातात येतात असं नाही, मग परत कोर्टामध्ये दाद मागायला जायला लागतं. तर अशा वेळेला आपण त्या बायकांसाठी काही करू शकतो का आणि तिला स्वावलंबी करू शकतो का, तिच्या पायावर उभी राहायची क्षमता देऊ शकतो का, आणि म्हणून एक स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्रॅम राबवायचा असं त्या जज मॅडमच्या मनात आलं. माझ्याशी बोलल्यानंतर मलासुद्धा ती आयडिया खूप पटली म्हणून आम्ही एकत्र थोडं काम केलं. रोटरीच्या सहाय्याने आम्ही पहिली स्वयंसिद्धाची बॅच 2 वर्षापूर्वी केली, जिथे फॅमिली कोर्टचे काउन्सिलर्स अशा बायकांना आयडेंटिफाय करायचे आणि मग रोटरीच्या सहाय्याने आम्ही त्यांना फंडिंग करून एका स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला, मग ते स्टिचिंग असेल, ब्युटिशियनचा कोर्स आहे, केटरिंग आहे, ड्रायव्हिंग आहे, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनचे कोर्सेस आहेत, ज्याच्यामुळे तिला थोडंफार उत्पन्न तिचं स्वतःचं म्हणून असेल.
आणि आमच्या असं लक्षात आलं की तो तर एंड रिझल्ट झाला की कोर्स पूर्ण करून ती कामाला जाईल आणि पैसे मिळेल, पण त्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये एवढा बदल घडतो, त्यांची एक सेल्फ रिलायन्स वाढतो, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. सुरुवातीला त्या इतक्या डिप्रेस्ड आणि कशात इंटरेस्ट नाही अशा मानसिकतेने त्या येतात, पण आपल्यासारख्या एक 4-5 जणींना भेटून त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा इतका फरक झालेला आम्ही बघितला आहे की खरंच असं वाटतं की त्या प्रोग्रॅमचं खरंच यश आहे की जेव्हा त्या मुली स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम झाल्यानंतर आपल्याशी बोलतात किंवा इतरांना सुद्धा त्या पद्धतीने एनकरेज करतात. आत्ता तुम्ही सांगितलं की कायदेशीर प्रक्रियेला खूप वेळ लागतो आणि आपला कायदा त्या पद्धतीचा आहे, तर बऱ्याचदा असं होतं की बलात्काराचे ज्या केसेस असतात तर कदाचित या कायद्याचा धाक नसल्यामुळे गुन्हेगारांच्या मध्ये ती भीती राहत नाही की मला, मी जर हा गुन्हा केला तर मला ही शिक्षा होईल. त्यामुळे कदाचित स्त्रियांवर जे अत्याचार आणि अन्याय होत आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते की कायदा आपल्याला काय करू शकतो. ठीक आहे, जरी केस फाईल झाली तरी ती बोर्डवर यायला 5 वर्ष लागतात. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये ती जी स्त्री असते, जी व्हिक्टीम असते, तिला समाजाचा मानसिक किंवा बाकीचा अजून जो त्रास असेल तो सहन करावा लागतो. तर कायद्यामध्ये काय बदल झाले पाहिजेत? निर्भयाचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ती घटना घडल्यानंतर कायद्यामध्ये खूप बदल आले. IPC CRPC खूप अमेंडमेंट्स आले, फास्ट ट्रॅक कोर्ट्स निर्माण झाले आणि जिथे जिथे व्हायलन्स अगेन्स्ट विमेन अशा किंवा चिल्ड्रन असे जेव्हा केसेस असतात तेव्हा ते फास्ट ट्रॅकवर घेतले जातातच, पण तरीसुद्धा जे काय घडलं ना तरी इट इज नॉट इनफ. आपली अजून आपल्याला खूप जास्त कोर्ट्स पाहिजेत, खूप जास्त जजेस पाहिजेत, खूप जास्त लॉयर्स पाहिजेत ज्यांना, ज्यांच्यामध्ये ही जाणीव आहे की आपल्याला तारखांवर तारखा घ्यायच्या नाहीत आणि खरंच केस चालवून ती संपवायचे. नक्कीच हे बदल नुसते कायद्यामध्ये नाही तर इम्प्लिमेंटेशनमध्ये नक्कीच यायला पाहिजेत. पण हे म्हणजे माझ्या लेवलपेक्षा हे खूप वेगळ्या लेवलवर ह्याचा विचार होणं गरजेचं आहे, जेणेकरून ते कोर्ट्स एस्टॅब्लिश होतील आणि एक्झिक्युशन होईल. तुम्ही आता एवढं सगळं हे करते, तुम्हाला गाईडलाईन करण्यासाठी किंवा मार्गदर्शक म्हणून कोण आहे तुमचे? मी हे पूर्ण क्रेडिट माझ्या आई वडिलांना देईन. माझ्या वडिलांची प्रॅक्टिस मी ज्या पद्धतीने त्यांनी गेले 30-35-40 वर्ष प्रॅक्टिस केली आहे, अत्यंत एथिकल, स्ट्रेट फॉरवर्ड, मेटिक्युलस, अति शिस्तबद्ध, म्हणजे अजूनसुद्धा ही 75 पण ते एक त्याची म्हणजे पूर्वी ते 8:15 ऑफिसला यायचे, आता थोडा उशीर करून ते 9:15 येतात. तरीसुद्धा रोज मी स्ट्रगल करते की त्यांच्या आधी कसं पोचायचं ऑफिसला, ते त्या डॉटला म्हणजे त्या डॉटला येतात. त्यांची एक डिक्टेशनची वेळ असते, त्यांची मग क्लायंटला भेटायची वेळ असते, ती सगळी शिस्त असं वाटतं त्यातली 50% जरी आपण शिकलो तरी खूप बदल पडेल. आत्ताच्या काळामध्ये आपण तितक्या वेळा फोनवर असतो, मला कधी कधी जोकिंगली ते म्हणतात तुम्ही वकील आहात का टेलिफोन ऑपरेटर आहात आम्हाला कळत नाही, पण नक्कीच त्यांच्याकडनं मला खूप प्रेरणा मिळाली आहे की काय पद्धतीची प्रॅक्टिस, किती अभ्यास पाहिजे, किती वाचन पाहिजे. देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस हे त्यांच्याकडनं शिकले. आईकडनं मी सामाजिक बांधिलकी कशी असायला पाहिजे, किती सेल्फलेसली काम करता यायला पाहिजे हे मी माझ्या आईकडनं शिकले. त्यामुळे मार्गदर्शनाला माझ्या घरातच 2 व्यक्ती आहेत, तेच माझे खरे गुरु आहेत. स्वतः सगळं सॉल्व्ह करायची स्वतःवरती जबाबदारी घेऊ नका. दुसरं म्हणजे जर वकील ॲक्सेसिबल असेल तर वकिलांची मदत घ्या आणि लवकरात लवकर पोलीस स्टेशनकडे त्याचे रिपोर्टिंग करा. सायबर गुन्ह्यामध्ये वेळ हा फार महत्त्वाचा आहे कारण तो सगळा डिजिटल एव्हिडन्स नष्ट होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही घटनेनंतर 3 महिन्यांनी सायबर क्राईम सेलला गेलात तर कदाचित एव्हिडन्स नष्ट झालेला असेल. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही सायबर क्राईम सेल किंवा एखाद लोकल पोलीस स्टेशनकडे किंवा वकिलाची मदत घेऊन रिपोर्टिंग जर केलं तर दाद मिळायला खूप सोपं जाईल. नक्कीच पोलिसांकडे गेल्यानंतर सुद्धा कदाचित त्यांना
ती मदत मिळत नाही. म्हणजे मी आता एक पत्रकार म्हणून जेव्हा समाजमध्ये काम करते, बऱ्याचदा महिला आमच्याकडे असे येतात की मॅडम आमच्यावर असं असं अन्याय होतं, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो मात्र पोलिसांकडून आमची दखल घेतली जात नाही. मग ज्यावेळी आमच्याकडून आम्ही त्यांना मदत करून जेव्हा त्यांना दाखल करायला जातो गुन्हा एखादा, तेव्हा पोलिसांवर ते पोलीस घेतात. मग स्त्री जेव्हा एकटी असते ती जाते, ती पोलीस दखल घेत नाहीत, अशा वेळी त्यांना काय केलं पाहिजे? मी सायबरच्या दृष्टिकोनातनं ह्याचं पहिलं उत्तर देते. जर सायबर गुन्ह्यामध्ये जर बाई विक्टीम असेल तर ऑनलाईन सायबर क्राईमची कंप्लेंट रजिस्टर करायची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. सायबर क्राईम India.in अशी वेबसाईट आहे, किंवा त्या पद्धतीची, मला एक्झॅक्टली आत्ता त्याचं डोमेन नेम आठवणार नाही, तिथे तुम्ही रजिस्टर करू शकता. ती कंप्लेंट रजिस्टर झाल्यावर डायरेक्टली सायबर क्राईम पोलीस स्टेशनला जाते आणि त्यांना मँडेटरी आहे त्याची दखल घेणं. त्यामुळे हा जो प्रश्न आहे की आता पोलीस स्टेशनला मी गेले तर माझी कंप्लेंट घेतलीच नाही, हा तर तिथे विषय संपला, कारण तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तुम्हाला ती सुविधा पोलिसांनीच दिलेली आहे. दुसरं म्हणजे जर वर्कप्लेसमध्ये हॅरेसमेंट असेल तर ती सुद्धा वेबसाईट अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटची वेबसाईट आहे, की तुम्ही ऑनलाईन तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकाल जर सेक्शुअल हॅरेसमेंट तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला झालेलं असेल. त्यामुळे त्या सुविधांची मदत घेऊन रिपोर्टिंग अगदी अशक्य नाही आहे. आणि असंच तरी झालं की तुम्ही पोलीस स्टेशनला गेलाय आणि तुमची पोलिसांवर एखादा जर दबाव असेल, राजकीय दबाव किंवा इतर कोणता, त्याच्यात मला काही म्हणायचं नाही आहे, पण मी काय करू शकतात हे मी सांगू शकते. इवन पुणे कमिशनरेटला एक सिंगल विंडो इनवर्ड फॅसिलिटी आहे, तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला लगेच त्यांना पोच देणं मँडेटरी आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज, तुमचं ॲप्लिकेशन, कंप्लेंट तुम्ही त्या इनवर्ड विंडोला द्या आणि त्याची पोच घ्या. आणि त्या पोच मिळाल्यानंतर जर काही 15 दिवस झालं नाही तर तुम्हाला कमिशनर नाही भेटता येतं. त्यांचेसुद्धा काहीतरी एक दिवस असतो की कमिशनर सगळ्या लोकांना भेटतात, तेव्हा तुमची पोच घेऊन तुम्ही तिथे जाऊन त्यांना दाखवू शकता. MKN मराठीच्या माध्यमातून तुम्ही स्त्रियांना काय सल्ला द्याल, काय संदेश द्याल? मी आधी म्हणलं तसंच, मला खूप मनापासून असं वाटतं की स्वतःला आपण एक ह्युमन बिईंगसारखं जर ट्रीट केलं आणि एक इक्वल ह्युमन बिईंग समजलो तर ते हक्क मागण्याची सुद्धा तुमच्यात ती क्षमता येईल, ते करेज येईल आणि ते नक्की करा. त्यामुळे स्वतःलाच माणूस ह्याचा दर्जा आपणून द्या. कॉन्स्टिट्यूशननी आपल्यासाठी सगळे राईट, सगळे कायदे आपल्या बाजूनी केलेले आहेत, त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करा, आपल्या राईट्स एस्टॅब्लिश करा, आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवा. म्हणजे असं नाही की अधेमी असं म्हणतात की राईट्स अँड ड्युटीज गो हँड इन हँड, त्यामुळे जिथे हक्क आहे तिथे जबाबदारी आहे, त्यामुळे त्या दोघांची जाणीव पाहिजे आणि ती हक्क आणि जबाबदारी दोन्ही मान वर करून ते राबवा. आपल्या फॅमिलीला त्याची जाणीव द्या की तुमच्यामध्ये ते कॅलिबर आहे, ती क्षमता आहे. जमल्यास आपल्याबरोबरच्या आपल्या सख्यांना मदत करा ज्यांना तुमच्या एवढे प्रिव्हिलेज नाही आहे, आणि असं जर केलं तर समाज बदलायला खरंच वेळ लागणार नाही. आणि एक जाता जाता अजून एक म्हणजे ह्या विषयावरचं कॉन्व्हर्सेशन चालू ठेवा. म्हणजे बऱ्याच वेळांना ना आपण बोलत नाही किंवा एखादा त्रास झाला तर आपण शेअर करत नाही, त्यामुळे असं कोणाला वाटता कामा नये की हा म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की अपर मिडल क्लासमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स नाहीच आहे, आणि अत्यंत चुकीची ही संकल्पना आहे. त्यामुळे ह्या विषयावर बोला आणि आजूबाजूच्या आपल्याला ज्या मैत्रिणींना त्रास होतो आहे त्यांना मदत करा आणि त्यांना आवाज उठवायची ते बळ द्या. धन्यवाद मॅडम, आज तुम्ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आज MKN माध्यमातून प्रेक्षकांना दिलीत. थँक्यू. कायद्यातील दुर्गा असलेल्या माननीय ॲडव्होकेट वैशाली भागवत आज यांना आपण भेटलेलो आहोत. उद्याच्याही भागामध्ये अशाच एका दुर्गेला आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा MKN मराठी.